मित्रांनो, वित्त विभागाने आज दिनांक 18 ऑक्टोबर 2022 रोजी राज्यातील शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेऊन त्यासंबंधीचे शासन परिपत्रकसुद्धा निर्गमित केले आहे. काय आहे तो निर्णय आणि कशाप्रकारे कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना त्याचा फायदा होणार जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, माहे ऑक्टोबर 2022 चे माहे नोव्हेंबर 2022 मध्ये देय होणारे वेतन अथवा निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी प्रदान करण्याबाबतचे हे परिपत्रक, ज्यानुसार दिवाळी सणाची सुरुवात यावर्षी दिनांक 22 ऑक्टोबर 2022 पासून होत आहे. राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांना दिवाळी सण साजरा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये या उद्देशाने माहे ऑक्टोबर 2022 चे माहे नोव्हेंबर 2022 मध्ये देय होणारे वेतन अथवा निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार माहे ऑक्टोबर 2022 या महिन्याचे वेतन आणि निवृत्तीवेतनाचे प्रदान दिनांक 21 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे. या दृष्टीने मुंबई वित्तीय नियम 1959 मधील नियम 71 च्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोषागार नियम 1968 च्या खंड 1 मधील नियम क्रमांक 328 मधील तरतुदी शिथिल करण्यात येत आहेत. तसेच वेतन देयकाचे प्रदान विहित कालावधीत म्हणजे 21 ऑक्टोबर 2022 रोजी होण्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना वेतन देयके त्वरित कोषागारात सादर करण्याच्या देखील सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत. सदर तरतुदी जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे किंवा अकृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांना देखील लागू होतील. तर मित्रांनो, खास दिवाळी सणासाठी शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना आता ऑक्टोबर 2022 महिन्याचा पगार व पेन्शन ही नोव्हेंबरमध्ये न मिळता त्याआधी म्हणजे 21 ऑक्टोबर 2022 रोजीच मिळणार असल्याचे समजते. ही आनंदाची बातमी सर्व सहकर्मचारी वर्गासोबत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटकरिता चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.